हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। पहिल्या सेशनला सुरुवात करूया। आज घेऊया आपण 6 जूनच्या काही इम्पॉर्टंट न्यूज। सो फर्स्ट न्यूज आहे, सो फर्स्ट न्यूज आहे आपली, टाटा मोटर्स स्पिन ही मर्ज होणार आहे कशामध्ये, टाटा कॅपिटल आणि कशा थ्रू होणार आहे, वाय एनसीएलटी स्कीम ऑफ अरेंजमेंट थ्रू टाटा मोटर्स स्पिन ही मर्ज होणार आहे टाटा कॅपिटल यांच्यासोबत। सो सविस्तर बघूया न्यूज आता आपण। तर द बोर्ड ऑफ टाटा मोटर्स, टाटा कॅपिटल आणि टाटा मोटर्स फायनान्स यांनी अप्रुव्हल दिलेलं आहे मर्जरचं ऑफ टाटा मोटर्स स्पिन कोणासोबत, टाटा कॅपिटल यांच्यासोबत, कशा थ्रू, एनसीएलटी म्हणजेच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल स्कीम ऑफ अरेंजमेंट याच्या थ्रू हे मर्जरचा अप्रुव्हल दिलेला आहे। ओके, सो या मर्जरला कन्सिडरेट करून काय होणार आहे, तर जे टाटा कॅपिटल आहे, टाटा कॅपिटल जे टाटा मोटर फायनान्सचे जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना त्यांची इक्विटी शेअर्स काय करणार आहे, इश्यू करणार आहेत। या मर्जरला कन्सिडरेशन मध्ये ठेवून टाटा कॅपिटल हे टाटा मोटर जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना इक्विटी शेअर्स आहेत ते त्यांचे इश्यू करणार आहेत। ओके, तो रिझल्टिंग काय आहे, रिझल्टिंग द ऑटोमोबाईल कंपनी इफेक्टिव्हली होल्डिंग 4.7% स्टेक इन द मर्ज एंटिटी। तो जे ऑटोमोबाईल कंपनी आहे ती किती होल्डिंग, किती होल्ड करणार आहे स्टेक, 4.7% चा स्टेक हे मर्ज एंटिटी मध्ये ते होल्ड करणार आहे। तो टाटा मोटर्स बद्दल बघून घेऊया, पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे टाटा ग्रुप, सबसिडरीज आहे टाटा टेक्नॉलॉजीज, जॅग्वार लँड रोवर, फाउंडर आहेत जेआरडी टाटा, इस्टॅब्लिश कधी झालेली आहे, फाउंड कधी झालेली आहे 1945 मध्ये आणि हेडक्वार्टर आहे मुंबई मध्ये। ओके, सो ही न्यूज आपण कव्हर केलेली आहे, जी कशाची न्यूज आहे की टाटा मोटर स्पिन ही टाटा कॅपिटल सोबत मर्ज होणार आहे थ्रू एनसीएलटी म्हणजेच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल स्कीम अरेंजमेंट थ्रू, आणि याचं जे मर्जर आहे याला अप्रुव्हल दिलेला आहे बोर्ड ऑफ टाटा मोटर्स, टाटा कॅपिटल आणि टाटा मोटर फायनान्स यांनी। सो नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता। ओके, नेक्स्ट न्यूज आहे एसजेबीएनचा 900 मेगावॅटचा जो प्रोजेक्ट आहे, कशाचा प्रोजेक्ट आहे तर बघूया। एसजेबीएन यांनी एक्सपेक्ट केलेला आहे की त्यांचा जो अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे 900 मेगावॅटचा अरुण 3 हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट, ओके, जो कुठे त्यांनी ऑपरेट करण्यासाठी किंवा कुठे त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेला आहे, तो केलेला आहे कन्स्ट्रक्ट कुठे करत आहे, ते नेपाळमध्ये करत आहे। तो जो नेपाळमध्ये अंडर कन्स्ट्रक्शन 900 मेगावॅटचा अरुण 3 हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे तो नेक्स्ट इयर पासनं, ओके, नेक्स्ट इयर 2025 मध्ये पॉवर जनरेशनला स्टार्ट करणार आहे। ओके, हे एक्सपेक्टेड आहे आणि एक्सपेक्ट कोणी केलेलं आहे, एसजेव्हीएन यांनी। सो नियरली 3/4 ऑफ द वर्क हॅज बीन कम्प्लिटेड, तर जे कन्स्ट्रक्शन आहे प्रोजेक्टचं त्याचा 3/4 वर्क जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे नियरली। सो नेपाळचे प्राईम मिनिस्टर पुष्पा कमल दहाल यांनी काय केलेलं आहे, जे नेपाळ मधल्या संखुवा सभा डिस्ट्रिक्ट मध्ये जो अरुण 3 हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे 900 मेगावॅटचा, त्याच्या जो लास्ट ब्लास्ट आहे त्याचा लास्ट ब्लास्टला ट्रिगर केलेला आहे कम्प्लिशन करता, लास्ट ब्लास्ट केलेला आहे त्यांनी 11.88 किलोमीटर लॉंग हेड रेस टनल मध्ये। ओके, सो मोर दॅन 74% ऑफ प्रोजेक्ट वर्क हॅव ऑलरेडी बीन कम्प्लिटेड। तर जे प्रोजेक्ट आहे हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट त्याचा 74% जो वर्क आहे ते ऑलरेडी कम्प्लीट झालेला आहे आणि रिमेनिंग वर्क जे आहे ते फुल स्पीड मध्ये चालू आहे, म्हणजे फुल स्पीड मध्ये चालू आहे रिमेनिंग वर्क त्यांचं। सो ही न्यूज होती आपली की नेपाळमध्ये जे एसजेव्हीएनचा प्रोजेक्ट आहे जो आहे अरुण 3 हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट, तो तर त्याचं अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे तो, तर लास्ट म्हणजे येत्या वर्षी नेक्स्ट इयरला काय होणार आहे त्याचं कम्प्लीट होणार आहे आणि पॉवर जनरेशन ते स्टार्ट करणार आहेत तिथे। सो 3/4 वर्क आहे कन्स्ट्रक्शनचं ते पूर्ण झालेलं आहे। नेक्स्ट बघूया न्यूज, न्यूज एवढीच आहे फक्त
की जे पॉवर जनरेशन साठी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशनचं जे प्रोजेक्ट आहे ते 2025 मध्ये तिथे ते पॉवर जनरेट करणार आहेत, म्हणजे स्टार्ट करणार आहेत. ओके, सो नेक्स्ट न्यूज आहे. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया. तर युनायटेड स्टेट हे इंडियामध्ये आलेले आहे, तर कशासाठी आलेले आहे? आर्म फोर्स, जे आर्म फोर्सचे MQ-9B ड्रोन्स आहे, त्याच्या एक्विजिशन म्हणजे ते काय करणार आहेत, एक्वायर करणार आहेत, ते म्हणजे घेणार आहेत. जसं स्टेक्स असतात, कोणत्या कंपनीचे स्टेक आपण एक्वायर करत असतो, तसंच ते आर्म फोर्सचे जे MQ-9B ड्रोन्स आहे त्याच्या एक्विजिशन करता युनायटेड स्टेट करंटली डिस्कशन करता इंडियामध्ये आलेले आहेत. ओके, तर डील किती आहे, कितीची डील आहे, त्याची एस्टिमेटेड व्हॅल्यू किती आहे त्या डीलची, ती आहे 3.99 बिलियन डॉलरची ती डील आहे. आणि सध्या टेक्नॉलॉजी शेअरिंग वर त्यांचं डिस्कशन चालू आहे, म्हणून ती फायनलाइज डील जी आहे ती फायनलाइज व्हायची आहे अजून तरी. तो रिप्रेझेंटेटिव्स फ्रॉम जनरल ऑटोमिक हे एक्विजिशनच्या निगोशिएशन करता 31 ड्रोन्स, ओके, 31 ड्रोन्स आणि 31 ड्रोन्सच्या एक्विजिशनच्या निगोशिएशन करता नॅशनल कॅपिटल मध्ये आलेले आहे. आणि सोबतच 15 मरीन टाइम रोल्स काय डेजिग्नेट करण्यात आलेले आहेत, ते नियुक्त 15 मरीन टाइम रोल्स हे नियुक्त करण्यात आलेले आहेत तिथे. तो US गव्हर्नमेंटनी अप्रूव्हल दिलेलं होतं या डीलला फेब्रुवारी मध्येच अप्रूव्हल दिलेलं होतं या डीलला. आणि एस्टिमेटेड व्हॅल्यू आधी 3 बिलियन होती, म्हणजे 3 बिलियन डॉलर होती, आणि ती वाढून आता किती झालेली आहे, व्हॅल्यू 3.99 बिलियन डॉलर झालेली आहे. आधी 3 बिलियन होती, आता 3.99 बिलियन डॉलर केली झाली आहे. तो डिस्कशन तर चालूच आहे टेक्नॉलॉजी शेअर वर, म्हणून आणखी ते फायनलाइज नाही झालेली आहे डील. इंडिया ही निगोशिएट करत आहे फॉर हायर कंटेंट ऑफ MQ-9B ड्रोन्स. इंडियाचं सध्या निगोशिएशन चालू आहे, तर कशासाठी निगोशिएशन चालू आहे, ते जे MQ-9B ड्रोन्स आहे ते लोकली मॅन्युफॅक्चर करण्याकरता, आणि जे एफर्ट्स आहे इंडिजिनियसली कॉम्बॅट ड्रोन्सचे, इंडिजिनियसली म्हणजे स्वदेशी जे ड्रोन्स आहे, कॉम्बॅट ड्रोन्स आहे त्याला ब्लॉस्टर करण्यासाठी, म्हणजे चालना देण्यासाठी, ओके, चालना देण्यासाठी त्यांचा एक एफर्ट चालू आहे डेव्हलप करण्यासाठी इंडियाचा, म्हणून इंडिया निगोशिएट करत आहे. जनरल ऍटॉमिक्स यांनी एक्सप्रेस केलेलं आहे विलिंगनेसली की मॅन्युफॅक्चर कंपोनंट्स इन इंडिया. जनरल ऍटॉमिक्सनी काय एक्सप्रेस केलेलं आहे की जे कंपोनंट्स आहे ते इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर होईल. करंटली त्याची व्हॅल्यू आहे 8.9% आहे डीलची. करंटली व्हॅल्यू किती केलेली आहे, त्या डीलची 8.9% आहे. पण जे एफर्ट्स आहे ते इन्क्रीज करून, जे ऑनगोइंग एफर्ट चालू आहे, तर त्याची व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीज किती करायची आहे, त्यांना 15-20% ही करायची आहे त्या डीलची व्हॅल्यू. तो ही न्यूज कशाबद्दल होती आपली, जे आर्म फोर्सचे MQ-9B ड्रोन्स आहे त्याच्या एक्विजिशन करता यूएस हे इंडियामध्ये आलेले आहे करंटली, आणि डिस्कशन चालू आहे त्यांचं, सध्या फायनलाइज नाही झालेली आहे डील. आणि ते डीलची एस्टिमेटेड व्हॅल्यू आधी होती 3 बिलियन डॉलर, आणि ती आता वाढून किती झालेली आहे, 3.99 बिलियन डॉलर. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आता आहे रँकिंग. तर कशाची रँकिंग आहे, ही रँकिंग आहे क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग. तर क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग रिलीज झालेली आहे या लेटेस्ट एडिशन मध्ये. लेटेस्ट एडिशन मध्ये काय आहे, 61% ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी रँकिंग इम्प्रूव्ह झालेले आहे. तर त्यामध्ये IIT बॉम्बे यांनी टॉप स्पॉट गेन केलेला आहे इंडियामधनं IIT बॉम्बेनी टॉप स्पॉट गेन केलेला आहे क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग याच्यामध्ये इंडियामधनं टॉप स्पॉट केलेला आहे गेन. तो ग्लोबली MIT ही काय आहे, बेस्ट इन्स्टिट्यूट आहे वर्ल्ड मधली, आणि या पोझिशन वरती 13 टाइम आलेली आहे, म्हणजे या वर्षी पण ती आलेली आहे और बेस्ट इन्स्टिट्यूट इन वर्ल्ड मधून, आणि 13 टाइम आलेली आहे. ओके, तर
या वर्षी आयआयटी बॉम्बे, ओके आयआयटी बॉम्बेनी क्लाइम केलेला आहे 2024 मध्ये 149th हा रँक होता आणि आता 2025 ची जी रँकिंग आलेली आहे त्यामध्ये रँक किती आहे 118, ओके 118 रँक आलेला आहे आयआयटी बॉम्बेचा क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग यामध्ये. म्हणजे जी इंडियामधनं आयआयटी बॉम्बे काय आहे, फर्स्ट आहे. ओके आपण एका साईडला लिहून घेऊया. सो फर्स्ट आहे आयआयटी बॉम्बे, हे आहे याचीच रँकिंग आहे क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग पर इंडियामधनं. ओके इंडियामधनं कोणती युनिव्हर्सिटी, सो ही फर्स्ट आहे आयआयटी बॉम्बे. नंतर आहे क्लाइम केलेला आहे, तर आधी 2024 मध्ये 149 होता आणि आता 113 आलेली आहे 2025 ची रँकिंग. म्हणजे 31 रँक क्लाइम केलेला आहे आयआयटी बॉम्बेने. नेक्स्ट आहे आयआयटी दिल्ली, तर आयआयटी दिल्लीने काय केलेलं आहे, 47 रँक क्लाइम केलेले आहे. म्हणजे आधी लास्ट इयरला 197 होता आणि आता किती आहे 150. सो 47 रँक अप आलेला आहे आयआयटी दिल्ली. म्हणजे सेकंड इंडियामधून सेकंड कोणता आहे मग, आयआयटी दिल्ली. ओके नेक्स्ट आहे आयआयएसटी, आयआयएसटीने पण जम्प केलेला आहे, 14 रँक जम्प केलेला आहे. लास्ट इयर 225 होता आणि आता आहे 211, म्हणजे 14 रँक जम्प केलेला आहे आयआयएसटीने. म्हणजे इंडियामधनं थर्ड कोणती आहे युनिव्हर्सिटी, ती आहे आयआयएसटी. ओके आता नेक्स्ट आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खारगपूर, खारगपूर म्हणजे आयआयटी केजीपी. तर इथं आलेला आहे फोर्थ स्पॉट, इंडियामधनं फोर्थ स्पॉट कोणी अचीव केलेला आहे, आयआयटी केजीपीने. तो 2024 मध्ये तिचा रँक होता 271 आणि आता आहे 222. या वर्षीचा रँक काय आहे, म्हणजे 2025 रँक आहे 222. तो ही तर आहे फोर्थ, आणि फिफ्थ जी आहे ती आहे आयआयटी मद्रास. तर मागच्या वर्षी 285 हा रँक होता आणि या वर्षी आहे 227. तर 58 रँक्सनी जम्प केलेला आहे आयआयटी मद्रास. सो फिफ्थ वर आहे आयआयटी मद्रास. ओके सो ही झाली क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग, ज्यामध्ये इंडियामधून फर्स्ट आहे आयआयटी बॉम्बे, नंतर आहे आयआयटी दिल्ली सेकंड वर, थर्ड वर आहे आयआयएसटी, फोर्थ वर आहे आयआयटी खारगपूर आणि फिफ्थ वर आहे आयआयटी मद्रास. आणि जो स्पॉट आहे म्हणजे इम्प्रूव्ह केलेला आहे युनिव्हर्सिटीनी, 61% ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी रँकिंग हे इम्प्रूव्ह झालेले आहे आणि सोबतच आयआयटी बॉम्बेनी टॉप स्पॉट गेन केलेला आहे. सो नेक्स्ट बघूया न्यूज आपण. ओके नेक्स्ट न्यूज आहे ऍडव्होकेट रोशन मेलवेन लोबो, हे आहे मंगलोरचे. तर त्यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे सेक्रेटरी जनरल म्हणून ऑफ इंटरनॅशनल यूथ कॅथोलिक स्टुडंट इथे. ओके जे काय आहे एक होली सी आणि युनायटेड नेशन्सची एक ग्लोबल कॅथोलिक ऍक्शन मुवमेंट आहे. कशाची ऍक्शन मुवमेंट आहे, होली सी आणि युनायटेड नेशन्सची एक ग्लोबल कॅथोलिक ऍक्शन मुवमेंट आहे. आणि ऍडव्होकेट रोशन यांना जे की मंगलोरचे आहे त्यांना सेक्रेटरी जनरल म्हणून इलेक्ट करण्यात आलेला आहे इंटरनॅशनल यूथ कॅथोलिक स्टुडंट इथे. ते ऑपरेट करणार आहे पॅरिस मधनं, जे हेडक्वार्टर आहे पॅरिसचं आयवायसीएस तिथनं त्या पॅरिस मधनं ते ऑपरेट करणार आहेत. सोबतच ही वॉज इलेक्टेड टू 17th आयवायसीएस वर्ल्ड काउन्सिल, 17th आयवायसीएस वर्ल्ड काउन्सिल साठी पण ते इलेक्ट झालेले आहे, जे झालेलं होतं जॉर्डन मध्ये 16 मे ते 26 मे पर्यंत. सो आता नेक्स्ट बघूया आपण, नेक्स्ट आणखी कोणाला कोणी कोण झालेले आहे सेक्रेटरी जनरल. तर जॉन सिडम हे झालेले आहे आर्किडिओस ऑफ हैदराबाद आणि मनोज मॅथ्यू हे आहे आर्किडिओस ऑफ कलकत्ता. तर हे होते जे जॉन होते ते 1984 to 1986 मध्ये आर्किडिओस होते हैदराबादचे, ऑफ हैदराबादचे. आणि मनोज मॅथ्यू हे 2003 ते 2007
इथे आर्किडियोज ऑफ कॅलकत्ता होते आणि त्यांनी सर्व केलेलं आहे ऍज अ इंटरनॅशनल सेक्रेटरी जनरल म्हणून IYSC चं. ओके, 1984 to 1986 तेव्हा जॉन यांनी सर्व्हिस दिलेली आहे इंटरनॅशनल सेक्रेटरी म्हणून IYCSचा, आणि 2003 to 2007 या काळामध्ये मनोज मॅथ्यू यांनी इंटरनॅशनल सेक्रेटरी जनरल म्हणून IYSC सर्व्हिस दिलेली आहे. करंटली कुठे आहेत ते? सेंट जोसेफ कॉलेज ऑफ लॉ, बेंगलुरुच्या सेंट जोसेफ कॉलेज ऑफ लॉ इथे ते ऍडजंक्ट फॅकल्टी मेंबर आहे करंटली. आणि कोण आहे? रोशन. ओके, रोशन. नेक्स्ट, त्यांची एक एक्सटेन्सिव्ह इन्व्हॉल्वमेंट होती आणि त्यांनी बरेचसे जे रिप्रेझेंट केलेले आहे, त्यांनी इंडियाला रिप्रेझेंट केलेलं आहे, तर ते बघूया. ही हॅज एक्सटेन्सिव्ह इन्व्हॉल्वमेंट इन कॅथोलिक युथ मुवमेंट. तर कॅथोलिक युथ मुवमेंट मध्ये त्यांचा एक एक्सटेन्सिव्ह इन्व्हॉल्वमेंट होता. सोबतच त्यांनी काही रोल्स जे आहे ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे प्रेसिडेंट ऑफ डायोसियल एक्झिक्युटिव्ह कमिटी, तर हे पण त्यांनी रोल्स हे केलेले आहे, चांगल्या प्रकारे त्या रोल्सवर वर्क केलेलं आहे. ऑफ यंग स्टुडंट्स मुवमेंट, मेंबर ऑफ नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ YCS YSM इंडिया, एडिटर ऑफ नॅशनल YCS YSM न्यूजलेटर द सर्च. ओके, काय होते ते? आणखी एडिटर होते नॅशनल YCS YSM न्यूजलेटरचे, जे आहे द सर्च. रिप्रेझेंट केलं होतं त्यांनी इंडियाला, इंडियाला रिप्रेझेंट केलेलं होतं इंटरनॅशनल फोरम मध्ये, लाईक वर्ल्ड युथ डे 2016 जे झालेलं होतं पोलँड मध्ये, आणि वर्ल्ड युथ पार्लमेंट 2017 जे झालेलं होतं चायना बीजिंग इथे. त्यांनी रिप्रेझेंट पण केलेलं आहे इंडियाला, सोबतच त्यांनी बरेचसे रोल सुद्धा पार पाडलेले आहे त्यांचे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून. आणि ते सेंट जोसेफ कॉलेज ऑफ लॉ बेंगलुरू इथे सध्या करंटली ऍडजंक्ट फॅकल्टी मेंबर आहे, आणि आता त्यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे सेक्रेटरी जनरल म्हणून इंटरनॅशनल यंग कॅथोलिक स्टुडंट इथे. ओके, त्याचं नाव आहे ऍडव्होकेट रोशन मेलवेन लोबो. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे की एक MOU साईन झालेला आहे, करार झालेला आहे, तर कोणामध्ये झालेला आहे तो? द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर MOHFW यांच्यामध्ये, आणि द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यामध्ये, या दोघांमध्ये एक MOU साईन झालेला आहे. तो MOU कशासाठी साईन झालेला आहे? टू फॅसिलिटेट कोलॅबोरेशन बिटवीन द टू मिनिस्ट्रीज इन ऑपरेशन स्पेशल सेल ऑफ टेली मानस. ओके, तर एक टेली मानस आहे, टेली मानस का एक हेल्पलाईन आहे, हेल्थ हेल्पलाईन, त्यासाठी हा कोलॅबोरेशन झालेला आहे. द नॅशनल टेली मेंटल हेल्थ हेल्पलाईन ऑफ MOHFW ऍज अ पायलट प्रोजेक्ट फॉर अ पिरियड ऑफ 2 इयर्स. ओके, 2 वर्षासाठी आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे पुणे, पुण्याचं आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे, इथे 2 वर्षासाठी या पायलट प्रोजेक्ट साठी हा जो MOU आहे तो साईन झालेला आहे. आणि कशासाठी साईन झालेला आहे? स्पेशल सेल आहे टेली मानस. तर हे टेली मानस काय आहे? हे एक नॅशनल टेली मेंटल हेल्थ हेल्पलाईन आहे, याकरता मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्यामध्ये एक करार झालेला आहे. ओके, तर काय आहे हे बघून घेऊया. टेली मानस हे काय आहे? हे आहे डिजिटल एक्सटेन्शन. कशाचं डिजिटल एक्सटेन्शन आहे? डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्रामचं. डिस्ट्रिक्ट हेल्थ मेंटल हेल्थ प्रोग्रामचं हे एक डिजिटल एक्सटेन्सिव्ह आहे, एक्सटेन्शन आहे टेली मानस. आणि ते काय ऑफर करतं? कॉम्प्रिहेन्सिव्ह, इंटिग्रेटेड आणि इन्क्लुझिव्ह 24/7 टेली मेंटल हेल्थ सर्व्हिस. ओके, 24/7 टेली मेंटल हेल्थ सर्व्हिस हे प्रोव्हाइड करतं. सो हे जे इनिशिएटिव्ह आहे ते काय प्रोव्हाइड करत आहे? एक टोल फ्री नंबर प्रोव्हाइड करत आहे जो आहे 14416, हा टोल फ्री नंबर आहे ईच स्टेट अँड युनियन टेरिटरी मध्ये फॉर इज ऍसेस टू मेंटल हेल्थ सपोर्ट. तर या टोल फ्री नंबर वरनं काय मिळणार आहे? एक मेंटल सपोर्ट साठी हा टोल फ्री नंबर दिला गेलेला आहे, ज्याच्यामुळे एक इझिली ऍसेस होऊन जाईल ज्यांना पण मेंटल हेल्थ सपोर्ट पाहिजे आहे त्यांच्यासाठी. ओके, करंटली 51
ऑपरेशनल टेली मानस सेल्स आहे फंक्शनली अक्रॉस 36 स्टेट्स मध्ये आणि युनियन टेरिटरीज मध्ये जे ऑफर करत आहेत सर्व्हिसेस इन 20 डिफरंट लँग्वेजेस. 20 डिफरंट लँग्वेजेस मध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे 36 स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज मध्ये आणि 51 काय आहे ऑपरेशनल टेली मानस सेल्स आहे. ओके, तर हे लॉन्च कधी झालेलं होतं? लॉन्च झालेलं होतं ऑक्टोबर 2022 मध्ये लॉन्च झालेला आहे. आणि टेली मानस यांनी किती रिसीव्ह केलेले आहे आतापर्यंत? 10 लाख कॉल्स रिसीव्ह केलेले आहे आणि मॅनेजिंग मोर दॅन 3500 कॉल्स डेली. डेली 3500 कॉल्स काय करत आहेत? मॅनेज करत आहेत ते. मोर दॅन 3500 कॉल्स डेली मॅनेज करत आहेत. सोबतच 10 लाख कॉल्स रिसीव्ह केलेले आहेत टेली मानस यांनी. सो ही न्यूज कशाबद्दलची होती? की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर एक यांनी यांचा कोलॅबोरेशन काय झालेला आहे, MOU साईन झालेला आहे. कशाकरता साईन झालेला आहे? तर जे डेडिकेटेड टेली मानस सेल आहे फॉर आर्म फोर्सेस यासाठी हा यासाठी काय झालेला आहे, हा MOU साईन झालेला आहे. ओके, नेक्स्ट बघूया. स्पेशली आर्म फोर्सेस साठी झालेला आहे. ओके, तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ फॅमिली वेलफेअर आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांनी MOU साईन केलेला आहे टू सेटअप डेडिकेटेड टेली मानस सेल फॉर आर्म फोर्सेस. आर्म फोर्सेस करता हा MOU साईन झालेला आहे आणि कुठे झालेला आहे? हा आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे इथे 2 वर्षाकरता. नेक्स्ट, इस्रोचे चेअरमॅन यांनी इनॉग्रेट केलेला आहे HAL फॅसिलिटी, ज्यामुळे काय होणार आहे? HAL फॅसिलिटीज मुळे रॉकेट मॅन्युफॅक्चरिंगला एक बूस्ट मिळणार आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगला एक चालना मिळणार आहे, बूस्ट मिळणार आहे. त्यासाठी ही हेल फॅसिलिटी जी आहे ती इनॉग्रेट केलेली आहे इस्रोचे चेअरमॅनने. सो इस्रोचे चेअरमॅन आहे एस सोमनाथ यांनी इनॉग्रेट केलेला आहे स्टेट ऑफ द आर्ट प्रोपेलंट टँक प्रोडक्शन आणि कम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल मशीनिंग फॅसिलिटी, ज्यामुळे HAL म्हणजे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड एरोस्पेस डिव्हिजनला एक रॉकेट मॅन्युफॅक्चर करण्याकरता रॉकेट मॅन्युफॅक्चरिंगची कॅपॅसिटी वाढवण्याला एक बूस्ट मिळणार आहे. ओके, हेलनी म्हटलेलं आहे की जे फॅसिलिटी आहे ते प्रोव्हाइड करेल मेजर बूस्ट टू इस्रोज ॲबिलिटी आणि मीट करेल ग्रोईंग प्रोडक्शन नीड्स. ओके, पर्टिक्युलरली कशाच्या प्रोडक्शनसाठी? ते आहे लॉन्च व्हेकल Mark 3, जे की इंडियाची हेवीएस्ट अँड मोस्ट पॉवरफुल रॉकेट आहे, याला बूस्ट मिळणार आहे मॅन्युफॅक्चरिंग करण्याकरता. करंटली जी LV M3 आहे, म्हणजे लॉन्च व्हेकल Mark 3, करंटली ती किती? ओनली 2 LV M3 लॉन्चेस पर इयर फक्त ती दोनच लॉन्चेस लॉन्चची कॅपॅसिटी अलाउ करते. पण जी वेअरएज इस्रोची रिक्वायरमेंट किती आहे? 6 लॉन्चेसची ॲन्युअली. तर करंटली कॅपॅसिटी किती आहे तिची? 2 लॉन्चेसची कॅपॅसिटी अलाउ करते ती. पण इस्रोची जी रिक्वायरमेंट आहे ॲन्युअली ती 6 लॉन्चेसची आहे. तर ही जी फॅसिलिटी आहे यामुळे या ॲड्रेस या फॅसिलिटीमुळे काय होणार आहे? एनेबल करणार आहे हॉल टू मॅन्युफॅक्चर इनफ क्रिटिकल कंपोनंट to support the production of 6 LV M3 rockets per year. तर या फॅसिलिटीमुळे 6 LV M3 rockets per year हे प्रोडक्शनला सपोर्ट करणार आहेत. ओके, सो जे डायमीटर आहे LV M3 launch vehicle याची साईज किती आहे? 4 meter in diameter आहे आणि अप टू 15 meter इन लेंथ आहे. ओके, आणि यामध्ये स्पेशली जे प्रोपेलंट टँक आहे प्रोडक्शन फॅसिलिटी हे स्पेशलाइज आहे इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हाय परफॉर्मन्स फ्युल अँड ऑक्सिडायझर टँक क्रिटिकली कंपोनंट फॉर LV M3 लॉन्च व्हेकल, ज्याची साईज आहे 4 meter इन डायमीटर आणि 15 meter इन लेंथ मध्ये. ओके, सो तर इस्रोचे चेअरमॅन आहे एस सोमनाथ यांनी इनॉग्रेट केलेले आहे हेल्थ फॅसिलिटीज, ज्याच्यामुळे जे रॉकेट आहे LV M3 लॉन्च व्हेकल Mark 3
तर याला याच्या प्रोडक्शनला काय मिळणार आहे, एक बूस्ट मिळणार आहे, त्यासाठी हा इनॉग्रेट ही फॅसिलिटी, हेल्थ फॅसिलिटी जी आहे ती इनॉग्रेट करण्यात आलेली आहे. ओके, क्वेश्चन बघून घेऊया आपण आजच्या न्यूजवरचे. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे, विच टाटा एंटिटी इज गोइंग टू मर्ज. कोणती टाटाची एंटिटी आहे जी मर्ज होणार आहे टाटा कॅपिटल मध्ये, कशाच्या थ्रू? एनसीएलटी स्कीम ऑफ अरेंजमेंट थ्रू. तर टाटा मोटर्स फिन ही मर्ज होणार आहे टाटा कॅपिटल मध्ये थ्रू एनसीएलटी स्कीम अरेंजमेंट. नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ पॉवर प्रोजेक्ट बाय एसजेव्हीएन. तर एसजेव्हीएनचा कोणता पॉवर प्रोजेक्ट आहे, काय नाव आहे त्या पॉवर प्रोजेक्टचा? नेपाल मध्ये आहे. विच इज एक्सपेक्टेड टू स्टार्ट जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी. तर 2025 मध्ये एक्सपेक्ट करत आहे की जे काय इलेक्ट्रिसिटी जनरेशन स्टार्ट करणार आहे. सो नाव काय आहे त्या पॉवर जनरेशन प्रोजेक्टचं, जे एसजेव्हीएनचं आहे, त्याचं नाव आहे 900 मेगावॅट अरुण 3 हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट. नेक्स्ट, फॉर विच टाइप ऑफ ड्रोन्स. कोणत्या टाइप ऑफ ड्रोन्स द US and India government are currently negotiating to acquire by the Indian Armed Force. तर इंडियन आर्म फोर्स करणं कोणत्या टाईपच्या ड्रोन साठी US आणि इंडियन गव्हर्नमेंट करंटली निगोशिएट करत आहे एक्वायर करण्याकरता, विच इज त्याची एस्टिमेटेड व्हॅल्यू आहे $3.99 billion. तर ते आहे MQ-9B ड्रोन. नेक्स्ट आहे, विच इंडियन इन्स्टिट्यूट, कोणतं इंडियन इन्स्टिट्यूट आहे ऑन न्यूरो युनो पोझिशन इन इंडिया इन QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025. ओके, तर कोणतं इंडियन इन्स्टिट्यूट आहे जे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 टॉप लिस्ट टॉप टॉप स्पॉट वर आहे इंडिया मधलं? तर ते आहे IIT बॉम्बे. फर्स्ट वर आहे IIT बॉम्बे, सेकंड वर आहे म्हणजे इंडिया मधलं. फर्स्ट आहे IIT बॉम्बे, सेकंड आहे IIT दिल्ली, थर्ड आहे IISc आणि फोर्थ आहे IIT खडगपूर आणि फिफ्थ आहे IIT मद्रास. नेक्स्ट, रोशन मेल्विन लोबो अँड ऍडव्होकेट ऑफ मँगलोर डायोसिस हॅज बीन इलेक्टेड ॲज जनरल सेक्रेटरी ऑफ. तर जे मँगलोरचे रोशन मेल्विन लोबो आहे ऍडव्होकेट, तर त्यांना इलेक्ट करण्यात आलेलं आहे जनरल सेक्रेटरी. कशाचे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांना इलेक्ट करण्यात आलेलं आहे? तर इंटरनॅशनल यंग कॅथोलिक स्टुडंट IYSC यासाठी त्यांना जनरल सेक्रेटरी म्हणून इलेक्ट करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अँड विच मिनिस्ट्री साइन MOU. तर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि कोणत्या मिनिस्ट्रीने MOU साइन केलेला आहे सेटअप करण्याकरता डेडिकेटेड टेलिमानस सेल फॉर आर्म फोर्स. तर कोणत्या मिनिस्ट्रीने केलेला आहे? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यांनी. नेक्स्ट, इस्रोनी इनॉग्रेट केलेला आहे स्टेट ऑफ आर्ट प्रोपेलंट टँक प्रोडक्शन अँड कम्प्युटर न्युमेरिकल कंट्रोल मशीनिंग फॅसिलिटी ऍट द एरोस्पेस डिव्हिजन ऑफ. कोणत्या एरोस्पेस डिव्हिजन साठी त्यांनी ही फॅसिलिटी जी आहे ती फॅसिलिटी करता इनॉग्रेशन केलेलं आहे? तर ते केलेलं आहे हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड, एरोनॉटिक्स हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यासाठी. ओके, तो तुम्हाला आजचा सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन केला, लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आजच्या न्यूजचे तुम्हाला PDF हवे असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सोबतच आमचे न्यू बॅचेस स्टार्ट झालेले आहे फॉर फाउंडेशन अँड ऍडव्हान्स. जर तुम्हाला जॉईन करायचे आहे बॅचेस तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता और दडानगर आणि दाते कॉलेजच्या ब्रांचला तुम्ही व्हिजिट सुद्धा करू शकता. सो कीप इट अप, असंच अभ्यास करत राहा आणि टेस्ट सिरीज सोडवत राहा. दररोज एक तरी टेस्ट सिरीज देत राहा, त्यामुळे तुमची स्पीड वाढेल टेस्ट देण्याची. आणि जशी सेम एक्झाम्समध्ये सेम जशी एक्झाम्स असतात त्यामध्ये जशी जी स्पीड असते तशी स्पीड तुम्ही वाढवू शकता त्यामुळे. तर दररोज तुम्ही टेस्ट सिरीज द्या. सो थँक्यू.